कीर्तनकार, प्रवचनकार, निरूपणकार, अतिशय ज्येष्ठ विचारक असे बाबा महाराज सातारकर यांचं अतिशय दुःखद निधन झालं। त्यांना श्रद्धांजली देण्याकरता या ठिकाणी मी आलो आहे, त्यांचं अंत्यदर्शन घेण्याकरता मी आलो आहे। या सातारकर कुटुंबाची एक फार मोठी परंपरा या संपूर्ण वारकरी संप्रदायात राहिलेली आहे। दादा महाराज सातारकरांपासून आज चौथी पिढी या भागवत धर्माच्या कार्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते, आणि विशेषतः अतिशय पुरोगामी विचाराने दादा महाराजांनी सर्वसामान्य माणसाला भागवत धर्म समजेल अशा प्रकारे प्रवचन आणि निरूपण सुरू केलं, आणि तीच परंपरा पुढे बाबा महाराजांनी पुढे नेली। आणि आज आपण पाहतोय की लाखो लाखो लोकांच्या जीवनात बाबा महाराज सातारकरांनी एक परिवर्तन आणलं, मोठ्या प्रमाणात व्यसनमुक्ती झाली, नवीन तरुण प्रवचनकार सुरू झाले, वारकरी संप्रदाय भागवत धर्म हा सामान्य माणसापर्यंत रुजवण्याचं काम हे बाबा महाराजांनी त्या ठिकाणी केलं। आणि त्यांच्या बोलण्यामध्ये इतका गोडवा होता, त्यांची उदाहरणं इतकी चपकल असायची, सामान्य माणसाला पटेल आणि समजेल अशा प्रकारचं त्यांचं जे काही बोलणं होतं, त्यामुळे एक फार वेगळी प्रतिमा त्यांची समाजामध्ये होती असे बाबा महाराज आमच्यातून निघून गेले। ही अतिशय दुःखद अशा प्रकारचा प्रसंग आहे। मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण त्यांच्या कुटुंबाला अशी विनंती केली आहे की स्मारक तर होतील, पण त्यांच्या विचारांचं जिवंत स्मारक आपल्याला करता आलं पाहिजे, आणि त्या दृष्टीने हे विचार कसे चालत राहतील, हे पुढच्या पिढीला कसे मिळत राहतील, त्यांच्यातनं प्रेरणा घेऊन त्यांच्या प्रकारचे विचार कसे तयार होतील, असा काहीतरी विचार हा कुटुंबासोबत करून त्या संदर्भातलं एखादं त्यांचं स्मारक तयार करण्याचा प्रयत्न आम्ही करू।